गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, आणखीन 47 नवे रुग्ण, क्रियाशील रुग्णसंख्या 244, आज 26 रुग्णांना सुट्टी, बाधितांची संख्या 599. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा संसर्गाचा फैलाव वेगाने वाढताना दिसत आहे. आज रविवारी 9 ऑगस्ट रोजी कोरोना विषाणूंच्या संसर्गाची बाधा झालेले नवे 47 रुग्ण आढळून आल्याचा अहवाल गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येने जिल्ह्याची चिंता वाढत आहे, तर एकीकडे कोरोनामुक्त होणारे रुग्ण वाढत असल्याने थोडाफार दिलासा मिळत आहे. 26 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आज कोरोना बाधित आढळलेल्या 47 रुग्णांमध्ये जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 599 पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे क्रियाशील रुग्णसंख्या देखील वाढत आहे. ही रुग्णसंख्या आता 244 वर पोहोचली आहे. कोरोनाची बाधा झालेले जे 47 रुग्ण आज जिल्ह्यात आढळून आले आहे, त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील 20 रुग्ण असून त्यामध्ये कुडवा, दासगाव, वसंतनगर येथील प्रत्येकी 2 रुग्ण, गोंदिया शहरातील माताटोली व सिव्हिल लाईन येथील 1 रुग्ण, सिंधी कॉलोनी व शास्त्री वार्ड येथील 2 रुग्ण आणि 8 रुग्ण हे रेलटोली येथील आहे. तिरोड्या तालुक्यातील 10 रुग्ण असून त्यामध्ये कवलेवाडा, सालेबर्डी, खडकी, डोंगरगाव, काचेवाणी, मेंढा, सर्रा व मुंडीकोटा येथील प्रत्येकी 1 रुग्ण, तिरोडा शहरातील प्रगतीनगर, सुभाषवाड व चंद्रभागानगर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. आमगाव तालुक्यातील 5 रुग्ण असून त्यापैकी 1 रुग्ण भवभूतीनगर व 4 रुग्ण आमगाव येथील आहे. सालेकसा तालुक्यातील 4 रुग्ण असून त्यापैकी 3 रुग्ण हे कावराबान व 1 रुग्ण लटोरी येथील आहे. देवरी तालुक्यातील गोवारी टोला येथील 2 रुग्ण, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील 3 रुग्ण आणि सडक अर्जुनी तालुक्यातील मुंडीपार घाटबोरी येथील 1 व सडक अर्जुनी येथील वार्ड क्रमांक 14 मधील 2 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनावर मात करून जे 26 रुग्ण बरे झाले आहे त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील 13, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 6 रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्यातील 3 रुग्ण, आमगाव तालुक्यातील 2 रुग्ण, देवरी तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत 324 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी 11,074 नमुने पाठवण्यात आले. त्यामध्ये 10,245 नमुने निगेटिव्ह आढळून आले तर 509 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. 174 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे तर 146 नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे. जिल्ह्याचे 4 बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे. गोंदियाच्या प्रयोगशाळेतून 509 आणि रॅपिड अँटीजन टेस्टमधून 86 असे एकूण 599 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात 235 व्यक्ती आणि गृहविलगीकरणात 909 व्यक्ती अशा एकूण 1,144 व्यक्ती विलगीकरणात असून या सर्व प्रशासनाच्या देखरेखीखाली आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची तपासणी करून उपचार करीत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा तत्काळ शोध रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील 4,623 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले, त्यामध्ये 4,537 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 86 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 183 चमू आणि 93 सुपरवायझर 83 कंटेनमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. ज्या गावात आणि नगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. क्रियाशील कंटेनमेंट क्षेत्र जिल्ह्यात 83 आहे, त्यामध्ये गोंदिया तालुक्यात चालणी टोला, कुडवा, गोंदिया येथील यादव चौक, सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड, संगम बिल्डिंग गल्ली व सिंधी कॉलोनी, सालक कसा तालुक्यातील भजेपार, पाऊलदोना व रामाटोला व तितेपार, देवरी तालुक्यातील आखरी टोला, भागी, परसटोला, गरवाटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक 5, 7, 8, 9, 10, 16 आणि 17, सडक अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हल्बीटोला, डव्वा अर्जुनी येथील वार्ड क्रमांक 14, पाटेकुर्रा, गोरेगाव तालुक्यातील तेढा व पिंडकेपार, तिरोड्या तालुक्यातील बिरसी 1 व 2, वडेगाव, मुंडीकोटा, सतोना, लाखेगाव, माली, लोणार, खैरबोडी, गुमादावडा, वडेगाव, गोंड, मोहाडी, पाटील टोला, इसापूर, शेजगाव, पालडोंगरी, पिपरिया, खुर्शीपार, उमरी, पांजरा, सरांडी बाजार चौक, घोगरा, सरांडी, मुंडीकोटा बाजार चौक, मलपुरी, वडेगाव, मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, तिरोडा शहरातील न्यू सुभाषवाड, किल्लावाड, नेहरूवाड, गुरुदेववाड, महात्मा गांधीवाड, रवींद्रवाड, लक्ष्मीवाड, शहीद मिश्रावाड, महात्मा फुलेवाड व लक्ष्मीनगर बिलाटी खुर्दचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव, खाडीपार, रेंगेपार, पोहाडी टोला आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिळताबांध आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भूषणकुमार रामटेके यांनी दिली आहे. ब्युरो विदर्भ सम्राट.